संगणकाविषयी माहिती जाणून घेऊया। संगणकाच्या उपयोगाचा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शैक्षणिक प्रक्रियेवर काय उपयोग होतो, काय परिणाम होतो, तर संगणकाच्या उपयोगाचा विद्यार्थ्यांवर कोणता फायदा होतो? तर एक, संगणकाच्या सहाय्याने अवघड विषयाचे लवकरात लवकर आकलन होण्यास मदत होते। व्यक्ती आणि विद्यार्थी एकाच वेळी अनेक क्रिया करत असतात। 2, संगणकाच्या सहाय्याने गणिती आकडेमोड जलद गतीने करता येते। गणितामध्ये कमकुवत असणारा विद्यार्थी सूक्ष्म संगणकाच्या सहाय्याने अचूक गणिताचे अध्ययन करू शकतो। इंजिनियर्सच्या विद्यार्थ्यांना तसेच व्यवस्थापन कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो। 3, विद्यार्थी एखाद्या घटकाची माहिती विस्तृतपणे संगणकाच्या सहाय्याने मिळवू शकतो। संगणक विद्यार्थ्यांसाठी माहितीचे प्रभावी साधन ठरते। 4, विद्यार्थ्यास संगणकामुळे स्व अध्ययनाची सवय लागते, म्हणजेच तो गुरुविना सुद्धा शिक्षण घेऊ शकतो। 5, संगणक सहाय्यित अनुदेशनामध्ये विद्यार्थ्यांना विविध नकाशे आकृत्या तयार करणे शक्य होते। संगणकाच्या 6वा पॉइंट, संगणकाच्या उपयोगाद्वारे विद्यार्थ्याला आपापल्याला हवी असलेली माहिती त्याला साठवून ठेवता येते। संगणकाचा उपयोग शिक्षकावर कशा पद्धतीने होतो, तर त्यामध्ये एक नंबर पाहू, शिक्षकाला अध्ययन अध्यापनाच्या कार्यात विविध विषयाच्या संशोधनासाठी माहिती मिळवण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। 2, शिक्षकाला त्याच्या विषयाची हवी तेवढी माहिती संगणकाच्या सहाय्याने किंवा इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करता येते। 3, शिक्षकाला आपले अध्ययन अध्यापनाचे कार्य अधिक परिणामकारक करण्यासाठी संगणकाचा उपयोग होतो। 4, शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांची नोंद ठेवणे, विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड ठेवणे, संशोधन कार्य अशा विविध कार्यांसाठी संगणकाचा उपयोग होतो। संगणकाचा शैक्षणिक प्रक्रियेवर काय उपयोग होतो? 1, संगणकाच्या वापरामुळे शिक्षण प्रक्रिया ही जलद झालेली आहे। 2, विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता वाढविण्यास संगणकाचा उपयोग। 3, संगणकाद्वारे शिक्षकाला प्रभावी अध्यापन करता येते। 4, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याकरिता तसेच विविध आकृत्या, नकाशे, चित्रे इत्यादींसाठी संगणकाचा उपयोग होतो। 5, मूल्यमापनासाठी संगणकाचा उपयोग होतो। 6, नवीन विचार, नवीन संकल्पना राबविण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। 7, संगणकाद्वारे विद्यार्थ्यांना हवी असलेली अनेक विद्यापीठाची माहिती तत्काळ मिळवण्यास मदत होते। 8, संगणकामुळे शैक्षणिक प्रक्रियेत होणारे निरनिराळे बदल, नवीन अभ्यासक्रम, नवीन विद्यापीठाची तत्काळ माहिती मिळते। संगणक सहाय्यित अनुदेशाचे प्रकार, 1, संवाद, 2, उजळणी व सराव, 3, पृच्छा म्हणजे चौकशी, 4, समस्या निराकरण आणि 5, स्वाध्याय हे संगणक सहाय्यित अनुदेशाचे प्रकार आहेत। थँक्यू।